पैसा खुदा नहीं है पर खुदा से भी कम नहीं है असं बहुधा हजाराची नोट त्याबद्दलचं त्यांचं वर्जन आणखीन काही वेगळं आहे की त्यांच्याकडून जाणून घेऊया खरं तर त्यांचं म्हणणं काय आहे की टीम माझ्या सोबत आहे हजाराची नोटची. श्रीहरी म्हणजे आत्ता इंडियन करन्सीमध्ये चलनी नाणं बनायचं आता तुझा विचार सुरू झालेला दिसतो. विचार तर आधीपासूनच होता, आता लागू होतो आहे तो विचार. एक हजाराची नोट हा चित्रपट माझा पहिला सिनेमा आहे तर तो मला वाटतं की लोकांना हजाराचे नोटे एवढाच वाटेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वाटेल. जर इंडियन करन्सीमध्ये 1 लाखाची नोट असली असती तर ती 1000ची नोट आमची 1 लाखाची नोट एवढी वाटेल असं मला वाटतं. मी श्रीकांत मी इतके सिनेमे लिहिले आहेत हाता खालून वेगळा झाला आहे पण इतका गोड विषय म्हणजे मांडणी वस्तुनिष्ठ असणं सत्याला आणखीन जवळून भिडणं जगणं बघणं आणि त्यातली निरागसता त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही याकडे ही लाखाची गोष्ट आहे खरं सांगायचं म्हणजे लाखाची गोष्ट मराठी प्रेक्षकाला चांगली माहिती आहे काय आहे ते. पण हजाराची नोट जरी पिक्चरचं नाव असलं तरी लाखाची गोष्ट म्हणजे लाख मुलाची गोष्ट आहे या अर्थाने सांगतोय की आपल्या आयुष्यातली गोष्ट आहे आणि आपल्या आयुष्यात ज्या काही गमती जमती घडत असतात त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि राजकारण आहे आपल्या आयुष्यात राजकारणी असतात पोलीस असतात एक सगळी यंत्रणा असते ही सगळी यंत्रणा आपल्या नकळत आपल्यावर कशी हुकूमत गाजत असते त्याचीही गोष्ट आहे. उषाताई तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रवाहातला सिनेमा खरं तर पाहिला आहे मराठीतला इतका मोठा काळ पाहिला आहे पण आत्ता ही पिढी ज्या पद्धतीने करते आणि हजारातली नोट या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगा तुमचं एक ऑब्झर्वेशन वेगळं असू शकेल. हजाराच्या नोटेबद्दल आणि त्यातल्या माझ्या भूमिकेबद्दल मी असंच सांगेन कारण हजाराची नोट ही चिरकाल राहणारी आहे आपल्या भारतीय चलनामध्ये ती कधी लुप्त होणार नाही आहे. जसे माझे पूर्वीचे चित्रपट आजही लोक बघतात तसे जोपर्यंत ही हजाराची नोट चालूच राहणार आहे भारतीय चलनामध्ये तोपर्यंत हा माझा चित्रपट 1000ची नोट लोकांच्या स्मरणात कायम तशीच राहणार अशी मी अपेक्षा करते आणि कारण तसाच तो रोल आहे माझा आणि लोकांनी आवर्जून बघावा आणि हजाराची नोट ज्या ज्या वेळेस खिशात येईल किंवा ज्या ज्या वेळेस हातात येईल त्यावेळी उषाने एक नक्की आठवावी अशी माझी इच्छा आहे. श्रीकांत मी खरं तर त्यातला एंटरटेनिंग व्हॅल्यू कारण दिसणं आता पहिल्यांदा दिसल्यानंतर लुक्स आर डिसेप्टिव्ह असं म्हटलं जातं तसं या फिल्मच्या प्रोमोबद्दल का? नाही आजकाल लुक्स फार महत्त्व झाले नाही म्हणजे आपण जरी म्हणतो दिसतं तसं नसतं असं म्हणतो पण आमचा सिनेमा जसा दिसतो तसाच आहे त्याचे व्हिज्युअल लुक्स आहे. आजकाल झाले व्हिज्युअल आजकाल सगळी पिढी जागतिक सिनेमा बघते तुम्ही टी व्हीवर बघता आणि त्यामुळे आपला मराठी सिनेमा व्हिज्युअली रिच झाला आहे गेल्या काही दिवसामध्ये. तर आमचा सिनेमा फक्त व्हिज्युअली रिच आणि कंटेंट वाईज सुद्धा रिच आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही नुसतं दिसून चांगला उपयोग नाही तर तुम्ही चांगलं असायला पण पाहिजे. तर त्या असण्यासाठी जे काही एलिमेंट्स हवे असतात म्हणजे मनोरंजन हवं असतं मनोरंजनासोबतच एक ताकदवर अशी गोष्ट हवी असते जी तुम्हाला 1.5 तास खिळवून ठेवेल सिनेमामध्ये. आमचा 90 मिनिटाचा सिनेमा म्हणतो की तुम्ही पहिल्या मिनटापासून त्यात एक सुरुवातीला गाणं आहे धुंडीचं गाणं म्हणतो आम्ही त्याला विदर्भातलं ते पाण्याचं गाणं असतं पावसाचं गाणं त्याचं आम्ही एक रूप दिलेलं आहे म्हणजे ओरिजिनल थोडंसं आहे आणि पुढे आम्ही त्याला तयार केलेलं गाणं आहे. त्या गाण्याची ट्यून सुरू झाल्यापासून तर त्या सिनेमाच्या शेवटापर्यंत तो खिळवून ठेवण्यासाठी जे काय करता येईल म्हणून त्यात एंटरटेनमेंट व्हॅल्यूपासून तर तुम्हाला जे काही सांगायचं ते प्रेक्षकांपर्यंत कन्व्हे व्हावं नीट कळावं प्रेक्षकांना त्यासाठी सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे असा सिनेमा आहे. 1000ची नोट असं म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जे काही नाट्य येतं ते नाट्य त्या सिनेमात खचून भरलेलं आहे. निश्चित मी जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये खरं तर तू सिनेमा केलेला आहेस पण वराडी भाषेचा गोडवा त्या सगळ्या गोष्टी कशा अर्थानं तू त्याकडे पाहतो श्रीहर? बेसिकली मी वराडी भाषे किंवा मराठीकडे पण एका आंतरराष्ट्रीय तऱ्हेनेच पाहतो कारण महाराष्ट्रात तरी भारतात तरी मराठी रिजनल असली तरी इंटरनॅशनली ती इंटरनॅशनल लँग्वेजच आहे आणि भाषेचा गोडवा तो सिनेमात जरूर कळून येईल. भोजरांचे जे शब्द आहेत लिरिक्स गाण्याचे सगळे लिरिक्स पण त्यांनीच लिहिलेले आहेत आणि शैलेंद्र बर्वेंनी संगीत दिलं आहे तर ते सगळं आपण पॅकेज म्हणतो ना ते एकदम जुळलेलं आहे कारण की खूप इंटरनॅशनल टीमनी सिनेमा बनवलेला आहे. तर मिंग कायलुंग जे अमेरिकेचे त्यांचं छायाचित्रण आहे थॉर्स्टन मिनिंग जर्मनीचे आहे त्यांचं साऊंड डिझायनिंग आहे तर सगळ्यांनी ह्या वराडी भाषेला मराठी भाषेला घेऊन एक त्यांचा स्वर सिनेमात टाकलेला आहे. माझ्याकडे दोन अशी माणसं जी थोडी मिश्किल आहेत म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर तुम्हाला अधिक ते जास्त खुलून येईल खरं तर श्रीकांत आहे संदीप आहे पण यातलं संदीप तुझा म्हणजे हनवटीची खळी जरा जास्तच खुलली आहे ना.
नक्कीच त्याचं कारण असं आहे की प्रत्येक ॲक्टर चांगल्या नाटकाच्या चांगल्या सिनेमाच्या शोधात असतो आणि अशी समोरून जेव्हा आपल्याला ऑफर येते तेव्हा नक्कीच आनंद होतो आणि आपल्या अभिनयापेक्षा आपण एका चांगल्या सिनेमाचा भाग आहोत ह्याचा मला आत्ताच्या घडीला खूप आनंद होतो आहे. कारण हा जो सिनेमा आहे तो भोजेवारांनी खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेला आहे आणि तो उषाताई जसं म्हणाला की जोपर्यंत 1000 नोट आहे तोपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातली ही महत्त्वाची फिल्म ठरेल असं मला वाटतं आणि त्यातला मी एक छोटासा भाग आहे ह्याचा आनंद आहे. या चित्रपटात मी पूर्णतः म्हणजे टॉप टू बॉटम मी पूर्ण मेकओव्हर करूनच काम करतोय. काय मी कालच मला बघितलं आणि मीच थोडं अरे मी हा मीच एक असं इतका वेगळा माणूस मी वाटलोय. मग याचं क्रेडिट पुन्हा श्रीहरी लेखक श्रीकांत भोजवारे यांना आहेच. पण ह्या हे अशा वेगळ्या प्रकारच्या प्रवाहात काहीतरी धडपड करू पाहणाऱ्या माणसांबरोबर मी नेहमीच मला असं वाटतं की मी ह्यांचा पार्ट असलो पाहिजे आणि ह्या निमित्ताने श्रीहरीबरोबर मला काम करायला मिळालं आणि तो स्वतःच इतका नेमका आणि प्रत्येक गोष्टी तेवढा प्रिसाईज असल्यामुळे ते सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये ती शिस्त आणि त्या गोष्टी आणि त्या पद्धतीने काम करण्याची एक हे लागते. तर अशा चोख काम करण्याचं मला ह्या निमित्ताने संधी मिळाली. मला तुम्हाला दोघांना असं विचारायला आवडेल की गरज मग त्या हजाराची नोट या नावाच्या भोवती जर सिनेमा गुंफला असेल तर पैसा येतो. पैसा म्हटलं की गरज येते आणि म्हणजे नेसेसिटी आणि लक्झरी या दोन्ही गोष्टींवर हा सिनेमा भाष्य करतो. हो नक्कीच. कारण शहरातल्या लोकांमध्ये आणि ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये त्या हजाराच्या नोटीचं मूल्य वेगळं असतं. आता आपण कुठे एके कॉफी प्यायला गेलो किंवा बर्गर वगैरे खायला गेलो तर आपण सहज हजाराची नोट देतो. पण ग्रामीण भागात हा हजाराच्या नोटीचं महत्त्व खूप असतं. कारण आपलं पर कॅपिटा इन्कम इंडियामध्ये अराउंड 2,500 रुपीज आहे पर इयर. तर एका सामान्य व्यक्तीच्या हातात हजाराची नोट आली तर त्याचं मूल्य खूप बदलतं आणि त्यांना त्याची व्हॅल्यू ती शहरातल्या लोकांना तेव्हा जाणून येते की ह्या पैशाचं एवढं महत्त्व आहे. निश्चित मूल्य या ह्याच्यावर मला वाटतं की एक प्राईस आणि मूल्य व्यवस्था या दोन्हीवरचं भाष्य करणार नक्कीच आहे. आणि अमित एक महत्त्वाची गोष्ट तू म्हणतोस त्या संदर्भात अशी पण आहे की हा योगायोग असा आहे या पद्धतीचा की वेगळ्या प्रकारच्या आणि असे पूर्ण चांगल्या सिनेमासाठी मराठी प्रेक्षक तयार झालेले आहेत. त्याची वार्षिकता तयार झालेली आहे. आपण गेल्या काही 2-4 वर्षातले सिनेमे जर बघितले तर खूप वेगळ्या पद्धतीचे चांगले सिनेमे आणि चालले आणि त्याच सिनेमातला असं म्हणून एक पुढची कडी आहे. त्या सिनेमातला एक भाग आहे. तुझ्या आता मूल्यव्यवस्था म्हणाला की आर्थिक व्यवस्था जी मूल्यव्यवस्था ती ग्रामीण भागात वेगळी असते शहरात वेगळी असते. म्हणजे आपल्याला शहरात एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळणार नाही पण ग्रामीण भागात तिचं महत्त्व असतं आणि त्यातही जो कामकरी कष्टकरी वर्ग आहे सगळा त्या सगळ्या वर्गामध्ये 1000 रुपये खूप मोठी गोष्ट आहे. त्याला आपण गांधी दिला का असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये. आत्तापर्यंत आपण गांधी दिला म्हणजे 500 रुपये समजत होतो. आता आजच्या काळात गांधी दिला म्हणजे 1000 रुपये झाले. म्हणजे गांधीजींचं मूल्य समाजातलं गांधीजींची मूल्य आणि गांधीजींचं मूल्य असा जो संघर्ष आहे तोच संघर्ष या कथनात आहे खरं सांगायचं तर. आणि त्यातल्या खऱ्या अर्थानं तो सत्याचा प्रयोग असेल असं म्हणताय.